लव जिहाद कायदा लागू करने की मांग भाजपा विधायक नीतीश राणे ने आज शेष सत्र में की है। राज्यभरामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हिंदू समाजाचे जे फार मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने जे काही मोर्चे निघतायत, हिंदू समाज प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकत्र येऊन एकमुखी मागणी राज्य सरकारकडे जो करतो आहे ती प्रामुख्याने मागणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब या दोन्ही नेत्यांपर्यंत सकल हिंदू समाजाची मागणी आणि भावना आणि संदेश पोहोचावा म्हणून राज्यभरातून जिल्ह्या जिल्ह्यातून माझ्या भगिनी आज आमच्या अधिवेशनामध्ये आलेल्या होत्या। त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीची भेट घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटका आणि अन्य राज्यांसारखा एक कडक लव जिहाद विरोधी कायदा, धर्मांतर विरोधी कायदा आमच्या महाराष्ट्रामध्ये पण लवकरात लवकर यावा, लागू करावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीकडे केलेली आहे। लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा आपल्या राज्यामध्ये का आला पाहिजे आणि सकल हिंदू समाजाची जी काय भावना आहे त्या माझ्या या सगळ्या भगिनींच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। दोन्ही म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीशी बोलत असताना दोघही अतिशय सकारात्मक पद्धतीने त्यांनी यांना सांगितलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये लवकरच धर्मांतर विरोधी कायदा लागू होईल आणि ही मागणी या आमच्या भगिनींच्या माध्यमातून झाली की मोर्चे काढत असताना किंवा धर्मांतर विरोधी संघर्ष करत असताना जे काही कधी कधी प्रशासनाच्या बरोबर संघर्ष करायला लागतो, प्रशासन कधी मोजके काही अधिकारी हिंदू विरोधी भूमिका जे घेतात त्याहीबद्दल सरकारने लक्ष घालावं, तिथेही सरकारने हिंदू समाजाला सहकार्य करावं अशी ही मागणी आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। त्या संबंधीचं निवेदनही त्यांनी दोघांनाही दिलं आहे। आम्हाला विश्वास आहे की यानंतर येणाऱ्या काही महिन्यामध्ये जसं त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्या महाराष्ट्रामध्ये एक कडक धर्मांतर विरोधी कायदा निश्चित पद्धतीने लागू होईल असा विश्वास या निमित्ताने आम्ही व्यक्त केलेला आहे।